उमरेड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना अटक करून परिसरातील अनेक घरफोड्यांचे गुन्हे निकाली लावले आहेत. यात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात उमरेड पोलिसांना यश आले आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. उमरेड परिसरात अनेक दिवसांपासून घरफोड्यांचे प्रकार घडत असून सदर गुन्हे काही सराईत गुन्हेगारांमार्फत केले जात असल्याची माहिती पोलिसांकडे होती. या आधारावर उमरेड पोलिसांनी पंकज कन्हैयालाल उरकुडे, रितेश सुरेश हाडके, अतुल प्रमोद धुर्वे, निखिल प्रमोद दमके यांना अटक केली होती. मात्र गुन्ह्यातील मुख्य आरोपी अक्षय रमेश वरुडकर हा फरार होता. अक्षय वरुडकर यास दिनांक 6/3/2022 रोजी ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने आधीच्या गुन्ह्याव्यतिरिक्त आणखी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. तपासाअंती आरोपी अक्षय वरुडकर याचेकडून 6 गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. संपूर्ण तपास वर नमूदप्रमाणे एकूण 4,39,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक श्री राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भीमराव टेळे, उमरेड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन उमरेडचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद घुंगे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक बट्टूलाल पांडे, पोलीस अंमलदार प्रदीप चौरे, राधेश्याम कांबळे, पंकज भट्टे, तिलक्षण रामटेके, रवींद्र जाधव यांनी पार पडली. उमरेड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ऑक्टोबर 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल झालेले होते. सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस स्टेशन उमरेडचे डीबी पथक हे गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न करत होते. त्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण काही दिवसापूर्वी 4 आरोपींना अटक केलेली होती आणि त्यांच्याकडून गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील काही माल जप्त केला होता. त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान असं निष्पन्न झालं होतं की अक्षय वरुडकर नामक जो आरोपी आहे तो या आणि बाकीच्या घरफोडीमधील हा मुख्य आरोपी आहे. म्हणून आपण त्यांना अक्षय वरुडकर याला काही दिवसापूर्वी अटक केली आणि त्याच्याकडून ऑक्टोबर 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये उमरेड हद्दीत झालेले एकूण 6 घरफोडीचे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहे. या 6 घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सोन्या चांदीचे दागिने, चोरीस गेलेली TV आणि इतर मुद्देमाल असा जवळपास 4,38,000 रुपयाचा मुद्देमाल आपण या आरोपितांकडून अटक केलेला आहे. त्यापैकी 4 आरोपितांना यापूर्वीच अटक केलेली होती आणि ते MCR आहे आणि अक्षय वरुडकर याला आपण अटक करून त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने अटक केलेले आहे. सध्या तो PCR आहे. अक्षय वरुडकर याच्यासोबत इतरही साथीदार असण्याची पुन्हा शक्यता आहे. आपण त्याच्या दृष्टीने तपास करतो आहे आणि त्या दृष्टीने तपासात निष्पन्न झालं तर इतरही गुन्हे पुन्हा उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येईल.